नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनल नोकरी गुरु मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे महानगरपालिका लिपिक टंक लेखक पदासंबंधीचे सराव पेपर घेणार आहेत. त्याचनंतर तसेच आता जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका याच्यामध्येही लिपिक टंक लेखक पदासंबंधित नवीन जागा ज्या आहेत त्या निघाल्या आहे, तर त्याचा पेपरही ह्याच पद्धतीनं होणार आहे. तर आज आपण सराव पेपर 3 घेणार आहे. तर तुम्ही जर व्हिडिओ पाहणारे नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुमचे या त्या आधीचे दोन पेपरचाही सराव होणार आहे. त्याच्यानंतर आजचा पेपर जो आहे तिसऱ्या पेपरचा सराव होणार आहे. त्याच्यानंतर पुढचे पेपर जे तेही तुमचे पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका याच्यासाठी तुम्हाला ती उपयुक्त ठरणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न, सदानंद या शब्दाचा संधी विग्रह करायचा आहे. तर ऑप्शन 1 सद आनंद, 2 सत आनंद, 3 सदा आनंद, 4 सच आनंद. तर याचे योग्य संधीचा जो विग्रह आहे, शब्दाची ही जी संधी याचा विग्रह कोण काय येणार आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सत आनंद. त्याच्यानंतर पुढचा 2 नंबरचा प्रश्न पहा, तू काही आता लहान नाहीस या खालील पर्यायातून होकारार्थी वाक्य शोधा. आता तू काही आता लहान नाहीस या वाक्यासाठी खालील हे जे 4 पर्याय आहेत त्याच्यापैकी होकारार्थी वाक्य जे आहे ते शोधायचं आहे. तू आता मोठा झाला आहेस, तू आता लहान उरला नाहीस, तू केव्हा मोठा होणार आहेस, मोठा हो जरा आता तरी. तर 2 याचे योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन नंबर 1 तू आता मोठा झाला आहेस हे होकारार्थी वाक्य जे ते झाले. 3 नंबर, ती छान गाते याचे उद्गारार्थी वाक्य करा. 1 नंबर, छे काय गाणे गाते. 2 नंबर, किती छान गाते ती. 3 नंबर, काय पण गाणे गाते. 4 ती छान गाणे गाते. तर 3 नंबर याचे जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किती छान गाते ती हे याचे योग्य उत्तर आहे. हजर जबाब या शब्दासाठी योग्य शब्द समूह निवडा. हजर जबाब आपण कोणाला म्हणतो, तर प्रश्न क्रमांक उत्तर पर्याय क्रमांक 1 पहा. प्रश्न विचारण्याआधी उत्तर देणारा, प्रश्न विचारताना ताबडतोब उत्तर देणारा. पर्याय 3 प्रश्न विचारताच उत्तर न देणारा. पर्याय 4 प्रश्न विचारताच विचारमग्न होणारा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 प्रश्न विचारताना ताबडतोब उत्तर देणारा. 5 प्रश्न पहा, एकाच वेळी अनेक गोष्टी बरोबर लक्षात ठेवणारा या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा. आता एकाच वेळी अनेक गोष्टी लक्षात ठेवणारा माणूस जो आहे त्याला आपण काय म्हणतो, अष्टावधानी, प्रसंगावधानी, हजर जबाबी, कुशल. तर याचे योग्य उत्तर आहे 1 अष्टावधानी. त्याच्यानंतर 6 नंबरचे पहा, अमोलचे वडील आजारी पडले त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला या अर्थाची म्हण देणारा पर्याय कोणता. आता अमोलचे वडील आजारी पडले त्यातच त्याच्या आईचा पायही मोडला. तर पर्याय पहा, इकडे आड तिकडे विहीर, दुष्काळात 13 महिना, आई जीव घे घालेना, आई जेवू घालेना, बाप भीक मागू देईना, रात्र थोडी सोंगे फार. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 दुष्काळात 13 महिना. नंतर पुढचा प्रश्न क्रमांक 7 पहा, खालीलपैकी चुकीची जोडी शोधायची आहे. श्यामची आई साने गुरुजी, करेचे पाणी आचार्य अत्रे, स्वामी रणजित देसाई आणि गीताई लोकमान्य टिळक. तर 7 नंबर याचे योग्य उत्तर काय आहे, तर हे जे पुस्तक आहे कोणत्या लेखकांनी त्यांचे जे लेखक आहे ते दिले. तर योग्य पर्याय निवडायचा आहे म्हणजे चुकीची जोडी जे योग्य पर्याय म्हणजे चुकीची जोडी निवडायची, तर गीताई हे लोकमान्य टिळक यांनी लिहिले. तर ही चुकीची जोडी, गीताई कोणी लिहिले, तर गीताई विनोबा भावे यांनी गीताई लिहिले. त्याच्यानंतर पुढचा 8 नंबरचा प्रश्न पहा, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती. चोप देणे, कणिक तेंबणे, कानाडोळा करणे, दुर्लक्ष करणे, गट्ट करणे, अबोला धरणे, आग लावणे, बदन लावणे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गट्ट करणे म्हणजे अबोला धरणे. त्याच्यानंतर 9 प्रश्न इंग्रजीचा, आय एम फ्रायटंड शी सेड नर्वसली, फाइंड पार्ट ऑफ स्पीच. आता हा जो आहे याच्यामध्ये आय एम फ्रायटंड मी घाबरली आहे, ती घाबरून म्हणाली. तर हे जे याच्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या ज्या जाती आहे, नाम सर्वनाम म्हणजे काय, नाउन प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, वर म्हणजे क्रियापद, ॲडवर म्हणजे क्रियाविशेषण, प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोग्य होये, कंजक्शन म्हणजे उभाने होये. तर हे जे आहे शब्दाच्या जातींमधून हा प्रश्न आहे, तर ते आपल्याला ओळखायचे. तर आय एम फ्रायटन शी सेड नर्वसली, तर याच्यामध्ये काय, तर याच्यामध्ये ऑप्शन पहा, प्रेपोजिशन शब्दयोग्य होय आला आहे, ॲडजेक्टिव्ह विशेषण आलं आहे, व्हर्ब क्रियापद आलं आहे, ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. तर फाइंड द पार्ट ऑफ स्पीच
तर याचे योग्य उत्तर आहे ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण, म्हणजे क्रियापदाबद्दल ती विशेष माहिती सांगते. 10 नंबर, चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. कॅन यू स्पीक फ्रेंच, पंक्च्युएशन मार्क म्हणजे काय, विरामचिन्ह द्यायचे आहे. कॅन यू स्पीक फ्रेंच, फुल स्टॉप येणार आहे, इंटरोगेटिव्ह मार्क येणार आहे, एक्सक्लामेटरी मार्क येणार आहे की कॉमा येणार आहे. तर पहा 10 नंबर याचे योग्य उत्तर काय येणार आहे, तर याचे योग्य उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2, कॅन यू स्पीक फ्रेंच, हा प्रश्न विचारला आहे. नंतर 11 नंबरचं पहा, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. आता रिकाम्या जागेच आहे, हे या ठिकाणी योग्य अल्टरनेटिव्ह भरायचं आहे. द लायब्ररियन अँड हिज असिस्टंट आर देअर डॅश डॅश. आता लायब्ररियन जो आहे, लायब्ररियन ग्रंथपाल जो आहे, तो आणि त्याचा जो असिस्टंट आहे तो काय काम करतो आहे. तर पहिलं पहा, टू लुक आफ्टर बुक, पुस्तकांची काळजी करतो आहे. टू ॲडवाईज स्टुडंट, विद्यार्थ्यांना सल्ला देतो आहे. टू अटेंड कस्टमर, त्याचे जे कस्टमर आहे त्यांना अटेंड करतो आहे, ग्राहकांना उपस्थित करतो आहे. की टू कीप कॉलेज इन प्रॉपर ऑर्डर, की कॉलेज व्यवस्थित ठेवण्याचे काम करतो आहे. तर त्याचे काम काय आहे, टू लुक आफ्टर बुक, ऑप्शन नंबर 1 हे त्याचे काम आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 12 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द डायव्हर्सिटी. आता डायव्हर्सिटी जो आहे, डायव्हर्सिटीला एकदम मिळता जुळता शब्द जो आहे तो कोणता आहे. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता, तर विविधतेला मिळता जुळता. ऑप्शन 1 पहा, डिवायडर, डिवायडर म्हणजे विभाजक, जे रोडांमध्ये असतं आपले ते. व्हरायटी, व्हरायटी म्हणजे काय, वेगवेगळ्या गोष्टी किंवा विविधता. नंतर स्मॉल युनिव्हर्सिटी म्हणजे काय, लहान विद्यापीठ, नन ऑफ द अबव. तर डायव्हर्सिटीला मिळता जुळता शब्द आहे व्हरायटी, व्हेरिएशन त्याला मिळता जुळता शब्द आहे. नंतर पुढचा प्रश्न 13 नंबर, भारतातील आकारमानाने सर्वात मोठे राज्य, सर्वात मोठे राज्य विचारले भारतातील, तर महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि आंध्र प्रदेश. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर 14 नंबरचा प्रश्न पहा, भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता किती असते. आता भारतात जे प्रत्यावर्ती विद्युतधारा म्हणजे अल्टरनेट करंट जो आपण घरात वापरतो, तर त्या वारंवारता, वारंवारता म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी, वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी, याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती किती असते. 100 हर्ट्स, 230 हर्ट्स, 50 हर्ट्स आणि 440 हर्ट्स. तर याची जी फ्रिक्वेन्सी आहे ते 50 हर्ट्स एवढी राहते. त्याच्यानंतर 15 नंबर, महाराष्ट्रात रामोश्यांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध कोणी बंड केले होते. तर बंड जे ते बंड कोणी केले होते, या ठिकाणी हे मराठीमध्ये मिस्टेक झाली आहे. हा बंड शब्द आहे, बंड, कोणी बंड केले होते. तर ऑप्शन 1 तात्या टोपे, 2 त्र्यंबकजी डेंगडे, 3 उमाजी नाईक, 4 राणी लक्ष्मीबाई. तर याचे योग्य उत्तर काय आहे, तर उमाजी नाईक यांनी हा बंड जो आहे तो केला होता. नंतर 16 नंबरचा प्रश्न, टिंबटिंब यांनी स्त्री पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फुटली. तर स्त्री पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला कोणी वाचा फुटली, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, रखमाबाई आणि आनंदीबाई जोशी. तर याचे योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन नंबर 2 ताराबाई शिंदे हे त्याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 17 नंबर, क्षकिरण म्हणजे एक्सरे, एक्सरे म्हणजे काय, ऋण प्रभारित कण, धन प्रभारित कण, प्रभार विरहित कण, विद्युत चुंबकीय लहरी. एक्सरे म्हणजे काय ते विचारलंय. तर पहा याचे योग्य उत्तर काय, ऑप्शन नंबर 1 ऋण प्रभारित कण. आता पुढचा प्रश्न 18 नंबर, 18 नंबरचा हा जो प्रश्न आहे हा तुमचा गणिताशी संबंधित. तर 18 नंबर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी एक काम 12 मुले, एक काम 12 मुले 18 दिवसात पूर्ण करतात. जर तीन मुले दोन पुरुषांएवढे काम करीत असतील, तर तेच काम 18 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील. आता या ठिकाणी एक तर तुम्ही 12 मुले 18 दिवसात करताय आणि तीन मुले दोन पुरुष यांचं काय आहे, यांचा संबंध दाखवला आहे. तीन मुले यांचा दोन पुरुषांशी संबंध दाखवला आहे, म्हणजे तीन मुलं म्हणजे तीन बॉईज हे दोन मेन एवढी कामं ते करणार आहे. तर विचारलं काय, तर 18 पुरुष 18 मेन हे किती काम करणार आहे. आता तीन मुलं विचारले होते, तर मुलांचं रूपांतर आपण आता पुरुषांमध्ये केलं. तीन मुलं हे दोन पुरुषांएवढं काम करत आहे. तर आपल्याकडे आधी 12 मुले होती, तर यांचंही रूपांतर आपण पुरुषांमध्ये करू. तर ते कसं करणार आहे, तर याचेही 12 चे जे फोड आहे
समजा हे 12 मुलं आहे, तर 12 मुलांचे फोड आपण कसे करू शकतो? या ठिकाणी 12 मुलांचे फोड 3b हे कॉन्स्टंट ठेवायचे, 3 मुलं गुणिला 4 असे करू शकतो. तर 3b तर इकडे हे जे 2m आहे तर यालाही 2m गुणिला 4. आता हे किती झाले, 8 मेन म्हणजे 8 पुरुष. तर आता आपल्याकडे काय आहे, 3 मुले 2 पुरुषांनी एवढे काम करताय, 3b 2m. आता आपल्याजवळ काय, 8 मेन म्हणजे 8 माणसं आहे. तर आता फॉर्म्युला जो आहे आपला, काय फॉर्म्युला आहे, पुरुष फॉर्म्युला काय आपला, पुरुष किती दिवस काम करता येते आणि काम, आणि या ठिकाणी काम. तर या ठिकाणी तुम्ही आता पहा, तर या ठिकाणी जे तुम्ही तुमच्या वयत लिहून घ्या, फॉर्म्युला तुम्ही तुमच्या वयत लिहून घ्या. तर आता हे जे आपण 12 मुले जे, हे 12 मुले होते, 12 मुले 8 माणसांनेवढी काम करणार आहे, तर 8 पुरुषांनेवढे ते काम करणार. तर या ठिकाणी 8 पुरुष तर किती दिवसात काम करता येते, 18 दिवसात, 18 दिवसात करताय. काम किती, एकच काम आहे, तर याला इज इक्वल टू काम करीत आहे. तर 18 पुरुष विचारले तर या ठिकाणी इज इक्वल टू करून 18 गुणिला किती दिवस, या ठिकाणी दिवस, डे अपॉन 1. आता हे 18 आणि हे 18 कॅन्सल, 2 18 कॅन्सल झाले, तर काय उरणार आहे, तर डी बरोबर काय आहे, हे 8. तर ते जे 18 पुरुष आहे, तर हे जे प्रश्नात विचारलेले 18 पुरुष आहे ते किती दिवसात काम करणार आहे, तर ते 8 दिवसात काम करणार आहे. तर 8 ऑप्शन नंबर 1 हे त्याचे योग्य उत्तर येणार आहे. हे तुम्ही तुमच्या वहीत किंवा नोटबुकमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी लिहून घ्या. 19 नंबरचा प्रश्न पहा आता. टंकलेखनिकाचा पगार कारकूनपेक्षा 20% कमी आहे, तर कारकूनचा पगार टंकलेखनिकापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? आता या ठिकाणी टंकलेखक, आता समजा टंकलेखक टायपिस्ट जो आहे, टंकलेखक जो आहे, टंकलेखक या ठिकाणी, आणि या ठिकाणी कारकून, तर टंकलेखनिकाचा पगार कारकूनपेक्षा 20% कमी आहे. आता कारकूनचा जो पगार आहे तो जर आपण 100 घेतला, तर टंकलेखनिकाचा का किती येणार आहे, 20% कमी, म्हणजे हा येणार आहे 80. आता 80 तो आणि याचा 100 येतो आहे, तर कारकूनचा पगार टंकलेखनिकापेक्षा कितीने जास्त आहे? तर कारकून जो आहे, तर कारकूनचा पगार कितीने जास्त आहे टंकलेखनिकापेक्षा, टंकलेखक आहे त्याच्यापेक्षा कितीने जास्त आहे, तो आहे 20 रुपयानं जास्त आहे. तर 20 कोणापेक्षा, टंकलेखक त्याच्यापेक्षा. या ठिकाणी 80 गुणिला 100 भाग द्या, 2 चौक 8 नेहे 4 हे 4 25 चौक 100. तर टंकलेखनिकाचा जो पगार आहे तो 25% जास्त आहे कारकूनपेक्षा, ऑप्शन नंबर 4. 20 नंबरचा पहा. एका संख्येच्या 37.5% 750 आहे, तर त्या संख्येच्या 62.5% किती येणार आहे? आता एक संख्या समजा आपण एक्स मानली, एक्सच्या 37.5% किती आहे, 750 एवढी आहे. आता हे एवढी येणार आहे, तर याच्यावरून तुम्ही एक्सची जी किंमत आहे ती काढून घ्या. कशी काढणार आहे, तर या ठिकाणी हे 100 इकडे घेऊन या, म्हणजे पहा या ठिकाणी एक्स बरोबर काय येणार आहे, तर 750 गुणिला हे 100 भागेला 37.5. आता हा जो पॉईंट आहे, आता हा पॉईंट आपण कॅन्सल करू, तर कॅन्सल केल्यानंतर या ठिकाणी हा 375 या ठिकाणी हा 0 जास्तीचा वाढतो आहे. आता या ठिकाणी बघा, 375 आणि 0 वाढला, आता किती, 15 भाग द्या, 15 2 30 बाकी राहिले 7, 15 5 75. आता 15 5 75 आणि 0, तर 25 1 25 25 2 50, 2 आणि 1000 किती झाले, 2000. तर एक्सची किंमत किती आली, एक्सची किंमत आली 2000. तर 2000 किती टक्के, आता 2000 62.5%, 2000 62.5%. आता हे 1 आणि 2 शून्य कट झाले. आता 62.5 याची दुप्पट, आणि हा 10 इकडे, आता हा 10 इकडे सरकवल्यानंतर हे किती होणार आहे, 625 गुणिला, हा 0 कॅन्सल केल्यानंतर हा 1 पॉईंट जो आहे तो कट होतो, 625 गुणिला 2, 600 दुप्पट 1200 आणि 25 दुप्पट 50.
तर 1250. तर 1250 कोणत्या ठिकाणी पर्याय क्रमांक घेतो आहे, तर 1250 ऑप्शन नंबर 2 हे आपले योग्य उत्तर येणार. तर हे तुम्ही लिहून घ्या. 21 नंबरचा प्रश्न, 5 रेडिओची विक्रमी किंमत, विक्रीची किंमत 6 रेडिओच्या खरेदी किमती इतकी आहे, तर या व्यवहारात शेकडा नफा अगर तोटा किती झाला. आता 5 रेडिओची विक्रीची किंमत, आता ही 5 रेडिओची विक्रीची म्हणजे सेलिंग प्राईस ही काय आहे, 6 रेडिओच्या खरेदी किमती एवढी, 6 रेडिओची जे कॉस्ट प्राईस आहे त्याच्या एवढी. आता हे अरेंज करा, 5 भागिले 6, हे 6 इकडे घेऊन जा, सेलिंग प्राईस इकडे घेऊन या. हे काय होते, कॉस्ट अपॉन सेलिंग. आता पहा, कॉस्ट जे आहे, कॉस्ट प्राईस किती होती तुमची, आता कॉस्ट प्राईस 5 आणि सेलिंग प्राईस 6 होते. कॉस्ट प्राईस म्हणजे खरेदी किंमत. आता खरेदी किंमत जे तुमची 5 आहे आणि विक्री किंमत 6 आहे. आता एक वस्तू जर तुम्ही 5 रुपयाला घेताय आणि 6 रुपयाला विकताय, तर किती रुपयाचा नफा होतोय, 1 रुपयाचा. किती रुपयावर खरेदी किंमत किती आहे, 5 हे खरेदी किंमत आहे, भागेला 5 गुणिला या ठिकाणी 100, तर नफा किती होतोय, 5 × 2 = 10 आणि हा 0.20% नफा. ऑप्शन नंबर 2 हे त्याचे योग्य उत्तर आलं. त्याच्यानंतर 22 नंबरचा प्रश्न पहा, एका वर्षी प्रजासत्ताक दिन मंगळवारी होता, तर त्या वर्षीच्या मागील वर्षी स्वातंत्र्य दिनी कोणता वार असेल. आता प्रजासत्ताक दिन जो आहे, प्रजासत्ताक दिन म्हणजे कोणता वार येतो, प्रजासत्ताक म्हणजे 26 जानेवारी, तर 26 जानेवारी जो आहे प्रजासत्ताक दिन, 26 जानेवारी जो आहे त्या दिवशी मंगळवार होता. तर त्या वर्षाच्या मागील वर्षी म्हणजे जानेवारीच्या मागच्या वर्षी स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट जो आहे मागच्या वर्षी कोणत्या वारी येणार आहे, तर ते आपल्याला विचारलंय. आता 26 जानेवारी, 26 दिवस आपल्याजवळ आहे. आता हे जे हे 26 जानेवारी म्हणजे 26 दिवस जानेवारी महिन्यातले. त्याच्यानंतर आता डिसेंबर, नोव्हेंबर, ऑक्टोबर, सप्टेंबर आणि ऑगस्ट हे आपल्याला दिवस जे ते घ्यायचे. आता डिसेंबर नंतर नोव्हेंबर, नोव्हेंबर नंतर ऑक्टोबर नंतर सप्टेंबर नंतर ऑगस्ट, ऑगस्ट हे एवढे दिवस घ्यायचे. डिसेंबरचे 31 प्लस नोव्हेंबरचे 30 प्लस ऑक्टोबरचे 31 प्लस सप्टेंबरचे 30 प्लस ऑगस्ट महिन्यातले किती घेणार आहे, तर ऑगस्ट महिन्यातले 15 ऑगस्टच्या नंतरचे म्हणजे 31 वजा 15 किती, तर हे 16. टोटल किती होते, 164 टोटल होते भागेला 7. आता 7 × 2 = 14 बाकी उरली 2, 7 × 2 = 14 झाल्यानंतर 7 × 3 = 21 23 हप्ते 23 आठवडे आणि किती दिवस, 3 दिवस. आता 3 दिवस बाकी, आता 3 दिवस पुढे घ्यायचे की मागे, तर 3 दिवस आता आपल्याला मागे सरकायचे. आता मंगळवार होता, तर मंगळवार होता तर मंगळवारपासून 3 दिवस मागे घ्या, तर मंगळवारपासून 3 दिवस मागे आल्यावर काय येणार आहे, तर सोमवार म्हणजे मंगळवारपासून 3 दिवस मागे, मंगळवारपासून सोमवार, रविवार, त्याच्यानंतर कोणता वार येणार आहे, शनिवार. तर आपले योग्य उत्तर जे आहे ते काय येणार आहे, ऑप्शन नंबर 4 हे आपले योग्य उत्तर येणार आहे. 23 नंबरचा प्रश्न पहा, आता या ठिकाणी राम जो आहे तो अ ठिकाणाहून थेट पश्चिमेस 15 किलोमीटर गेला. आता हा अ ठिकाण आहे समजा, तर राम जो आहे, राम अ ठिकाणाहून थेट पश्चिमेस 15 किलोमीटर. आता या ठिकाणापासून तो 15 किलोमीटर पश्चिमेस गेला, तेथून तो थेट उत्तरेला 6 किलोमीटर गेला. आता पश्चिमेस गेल्यानंतर तो काय करतो आहे, 6 किलोमीटर उत्तरेला गेला. त्याच्यानंतर उत्तरेला गेल्यानंतर आता तो काय करतो आहे, पुन्हा तो पूर्वेला थेट 7 किलोमीटर गेला. आता हे पश्चिम झाल्यानंतर तो पूर्वेला किती किलोमीटर जातो आहे, तो 7 किलोमीटर गेला. तर तो आता अ ठिकाणापासून किती दूर असेल, आता तो काय करतो आहे, 7 ह्या ठिकाणी, ह्या ठिकाणी 7 आले, तर ह्या ठिकाणापासून तो जो आहे तो ह्या ठिकाणी पोहोचला हे 7, तर ह्या ठिकाणापासून तर आता तो ओ ठिकाण हे जे हे किती ते विचारलं आहे. तर या ठिकाणी पहा, ह्या ठिकाणी एवढं जे हे एवढंच अंतर आपल्याला काढायचं आहे की हे अंतर किती आलं आहे. तर हे पहा, हे 7 15 मधून 7 गेलं, हे किती येणार आहे, हे पहा, या ठिकाणी हे अंतर एवढं येतं आहे, हे 8 15 मधून हे एवढे
सात गेल्यानंतर हे आठ, नंतर हे जे हे किती येणार आहे हे सहा। तर या ठिकाणी काटकोन त्रिकोण बनतो आहे। तर काटकोन त्रिकोणात कोणतं प्रमेय वापरतं आता? पायथागोरस। तर या ठिकाणी आठाचा वर्ग, आठाचा वर्ग आणि या ठिकाणी सहाचा वर्ग यांची बेरीज किती येते? चौसष्ट अधिक छत्तीस किती होत आहे? चार, हे झाले चाळीस, चाळीस आणि साठ हे झाले शंभर। तर शंभर आणि याचं वर्गमूळ किती? दहा। तर तो किती किलोमीटर अंतरावर आहे? तर चार नंबर हे आपले योग्य उत्तर आहे। तर तो किती दूर आहे? तर तो दहा किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे अ या ठिकाणापासून। पुढचा चोवीस नंबरचा प्रश्न पहा। पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन पंचवीस किलोग्राम आहे व पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन चौदा किलोग्राम आहे, तर बादलीचे निव्वळ वजन किती? आता आपल्याजवळ जे बादली, त्या बादलीचे वजन जे ते पंचवीस किलोग्राम आहे, त्याच्यामध्ये काय पूर्ण भरली, पाण्याने पूर्ण भरली, म्हणजे एक समजा आपली बादली आहे प्लस वाय जे ते काय आहे पाण्याचे पूर्ण भरलेले पाण्याची बादली, तर टोटल मिळून किती वजन होते? पंचवीस किलोग्राम त्याचं टोटल वजन होतं आहे। त्याच्यानंतर पुढचं काय स्टेटमेंट आहे? पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन। आता आपल्याजवळ काय बादली एक्स आहे प्लस किती भरली आहे? पाण्याने अर्धी भरली म्हणजे वाय भागेला दोन बरोबर किती? चौदा। वाय भागेला दोन हे कोणत्या ठिकाणी आले? हे पाणी जे आहे ते किती आहे? अर्धच भरलं आहे। बादलीचं वजन जेवढं आहे तेवढंच राहणार आहे, फक्त तिच्यात पाण्याचे जे वजन आहे ते काय होतं आहे? कमी होतं आहे। तर ते वाय छेद दोन म्हणजे अर्ध झालं। आता या ठिकाणी एक्स प्लस वाय बरोबर पंचवीस, एक्स प्लस वाय बरोबर पंचवीस आणि हे एक्स प्लस वाय बाय टू इज इक्वल टू फोर्टीन। आता हे या ठिकाणी छेद समान करून घ्या, टू एक्स प्लस वाय बरोबर हे चौदा दुनी अठ्ठावीस आणि ह्या ठिकाणी हे एक्स प्लस वाय बरोबर पंचवीस। आता वजाबाकी करा, टू एक्समधून एक्स गेले हा एक्स, वाय आणि हा वाय कॅन्सल, अठ्ठावीसमधून पंचवीस गेले, किती उरली बाकी? बाकी उरली तीन। तर आपल्याला विचारले बादलीचे निव्वळ वजन, तर आपण आधीपासूनच एक्स हा काय करतो आहे? बादली कन्सिडर करतो आहे। तर ऑप्शन नंबर दोन हे आपले योग्य उत्तर आले आहे। अशा प्रकारचे प्रश्न जे हेच तुम्हाला पुणे महानगरपालिकेच्या जे लिपिक टंकलेखक पदासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्याच्यामध्येही विचारू शकता। त्याच्यानंतर पिंपरी चिंचवडचे जे आता नवीन फॉर्म भरले जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारले जाणार आहे। तर व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करून घ्या आणि तुम्ही जर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करून घ्या, याच्यानंतरही तुम्हाला नवीन व्हिडिओ भेटणार आहे। आणि याची जी लिंक आहे, हे जे PDF आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। पुढचा प्रश्न पहा, पंचवीस नंबर। पाच ताटे व तीन तांबे यांची एकूण किंमत 155 रुपये आहे। पाच ताटे आणि तीन तांब्यांची किंमत 155 रुपये आहे आणि चार ताटे व सहा तांबे यांची एकूण किंमत 160 रुपये आहे, तर एक ताट व एक तांब्या यांची किंमत किती? आता पाच ताटे, आता ताट जे आहे ते आपण एक्स आणि तांबा जो आहे तो वाय कन्सिडर करू। तर या ठिकाणी पहा, पाच एक्स अधिक तीन वाय किती होत आहे? 155। दुसरं काय दिलं आहे? तर दुसरं दिलं आहे चार एक्स प्लस सहा वाय किती? 160। आता या ठिकाणी याला दोन ने गुणू, आता दोन ने गुणल्यानंतर काय होणार आहे? तर पहा, दहा एक्स अधिक सहा वाय बरोबर 155 गुणिला दोन, दोनशे, तीनशे दहा, तीनशे दहा झाले। आता याच्यामध्ये काय करा, हे एक नंबर हे दोन नंबर झाले, तर दोनमधून एक मायनस करायचं आहे। तर दहामधून चार एक्स गेले, किती बाकी राहणार आहे? दहामधून चार एक्स गेल्यानंतर सहा एक्स बरोबर हे सिक्स वाय, हे सिक्स वाय ते मायनस कॅन्सल झाले। तीनशे दहामधून 160 गेले, किती बाकी? 150। हे तुम्ही तुमच्या, तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करता, तुम्ही ज्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करता त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून घ्या। हे मोबाईलच्या लहान स्क्रीनवर एवढंच टाईप होतं आहे, एवढंच टच केलं जात आहे, तुम्ही तुमच्या ठिकाणी करून घ्या। तर ह्या ठिकाणी पहा, सिक्स एक्स, सिक्स एक्स इज इक्वल टू 150। तर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे? एक्स इज इक्वल टू 150 डिवायडेड बाय सिक्स। आता भाग द्या, कितीचा भाग जातो आहे? सहा दुने 12, बाकी उरले तीन, सहा पंच 30। तर एक्स बरोबर 25।
आता एक्स बरोबर 25, तर एक्स काय होती आपली, एक्स होती ताटांची किंमत, एक्स जे येते काय एक, आपलं जे एक ताट आहे त्या ताटाची किंमत आहे एक्स। तर आता या ठिकाणी पहा 4x + 6y, आता ही जे हे कट करतो तर या ठिकाणी एक्सची किंमत किती आली 25। तर या ठिकाणी पहा, आता पहा या ठिकाणी एक्सची किंमत जी आहे ती आली होती आपली 25 आली होती। त्याच्यानंतर पहिलं जे आपलं स्टेटमेंट होतं, 5 ताटे आणि 3 तांबे, 5 ताटे म्हणजे 5x + 3y यांची किंमत किती होती तर 155 होती, 155 होती। तर एक्सची किंमत या ठिकाणी टाकून द्या, एक्सची किंमत 25 × 5 125 3y बरोबर 155, 3y बरोबर 155 - 125, 155 मधून 125 वजा करा किती होत आहे, 5 मधून 5 गेले 0, 5 मधून 2 गेले 3, 30 3y = 30 झाले। आता या ठिकाणी वाय बरोबर 10, आता वायची किंमत 10 आणि एक्सची किंमत किती भेटली 25, तर x = 25 y = 10। तर टोटल दोन्हीची विचारली आपल्याला की एक तांब्या आणि एक ताट याची किंमत किती, तर x + y = किती येणार आहे 35। तर 35 कोणत्या ऑप्शनमध्ये दिसत आहे, ऑप्शन पहा, ऑप्शन कोणत्या ऑप्शनमध्ये 35 हे दिसत आहे, पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आले आहे। तर प्रश्न जर तुम्हाला नीट समजला तरच तुम्ही त्याचे उत्तर जे ते योग्य काढू शकता। गणिताचे प्रश्न जे आहे, गणित बुद्धिमत्ता याचे जे प्रश्न आहे, तर या प्रश्नांमध्ये तुम्हाला पैकीचे पैकी गुण भेटलेच पाहिजे, तुमचे कन्सेप्ट क्लिअर असते तर तुम्हाला याचे पैकीचे पैकी गुण भेटतीलच। तर पुढचे प्रश्न पहा, आता 26 नंबरचा प्रश्न पहा, पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो, कर्करोग, मधुमेह, मोतीबिंदू, पांडुरोग। तर पेशींचे जे अविभाजन होतंय, पेशींचे जे अनियंत्रित विभाजन म्हणजे होतंय म्हणजे अनकंट्रोल्ड त्याचे जे विभाजन होते तर त्याच्यामुळे कर्करोग होतो। फुफ्फुसाचा कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास आपण काय म्हणतो, आता फुफ्फुसाचे जे कार्यात्मक आहे त्याचे जे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक जे आहे त्याला आपण काय म्हणतो, ऑप्शन 1 प्लुरा, 2 न्यूरॉन, 3 अल्वेओलाय, 4 नेफ्रॉन। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अल्वेओलाय। नेफ्रॉन जे, हे नेफ्रॉन कशाचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे, तर तो आहे किडनी, किडनी जे किडनीचा कार्यात्मक आणि रचनात्मक घटक आहे। तर 28 नंबरचा पहा, खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही, आता कुतुब मिनार, गेटवे ऑफ इंडिया, अजिंठा लेणी, बीबीका मकबरा। तर याचे उत्तर जे, याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, याचे उत्तर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। अगदी सोपा प्रश्न आहे, तुम्हालाही माहिती असेल, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो तुम्ही एक लक्ष द्या, तुम्ही आता तुम्ही जर ह्या व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, तुम्ही फक्त 12% विद्यार्थी जे 12% विद्यार्थीच फक्त या ठिकाणी रिस्पॉन्स देत आहे आणि 12% विद्यार्थीच फक्त सबस्क्राईब करत आहे, बाकीचे जेवढेचे जेवढे 88% विद्यार्थी बाकी आहे तर ते काय करत आहे, त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही। तर कृपा करून तुम्हीही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर लाईक करा आणि इतर तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा। ह्या सर्व व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट आहे, याला कोणत्याही प्रकारचे तुम्हाला सबस्क्रिप्शन किंवा कोणत्याही प्रकारचे पेमेंट जे आहे ते पे करायचं नाही। तर पुढचा प्रश्न पहा आणि याचे उत्तर जे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या, 28 नंबरचे। 29 नंबरचा तर हे पहा, 29 नंबर, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मनोरंजन प्रदान करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट जिंकला आहे। तर हा जो आहे 68वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जो देण्यात आला, तर त्याचे नाव सांगायचे, तानाजी, केसरी, KGF 2 आणि पुष्पा। तर याचे योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन नंबर 1 तानाजी हे त्याचे योग्य उत्तर आलेलं आहे। त्याच्यानंतर 30 नंबरचा प्रश्न पहा, राष्ट्रीय ध्वज दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो। तर राष्ट्रीय ध्वज दिन जो आहे तो कधी साजरा केला जातो, ऑप्शन 1 25 जुलै, 2 24 जुलै, 3 22 जुलै, 4 18 जुलै। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 22 जुलै। तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि इतर तुमच्या मित्रांपर्यंतही व्हिडिओची लिंक शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटू नवीन माहितीमध्ये नवीन व्हिडिओसहित, धन्यवाद।